नगरी राजकारणाचा झटका कसा असतो याचा अंदाज नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांना नुकताच आलाय. आता याच नगरी राजकारणाचा पुढचा अंक हा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नुकतीच मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर दुसऱ्या अंकाचा ट्रेलरही पाहायला मिळालाय. कर्डिले आणि अजितदादांमध्ये यावरती नेमकी काय चर्चा झाली, राहुरीची जागा राष्ट्रवादीला जाणार का, कर्डिले हे राष्ट्रवादीत जाणार आहेत का, असे अनेक सवाल आता विचारले जात आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्डिले यांच्या मनात नेमकं सध्या काय सुरू आहे याचाच घेतलेला हा आढावा. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये जागा वाटप हे शेवटपर्यंत ताणलं गेले आणि त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांनाही बसलाय. यातूनच आता सावरत महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा एकवेळेस विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हेच उमेदवार असतील असं स्पष्ट झाले. गतवेळी प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता. तर महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे असून इथून पुन्हा एक वेळेस शिवाजीराव कर्डिले हेच उमेदवार असतील अशा सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र अजित पवार यांनी महायुतीमध्ये विधानसभेला 80 जागांची मागणी केली आहे आणि यात अजित पवारांनी ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत त्या त्याच जागांची मागणी केली आहे. यातच राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे आमदार असल्याने हा मतदारसंघ अजित पवार यांच्या पक्षाला जाण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कर्डिले आणि अजितदादांची भेट झाल्याचंही बोललं जातंय. तर कर्डिले यांनीही आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता कर्डिले हे राष्ट्रवादीत येणार आहेत का आणि तेच उमेदवार असणार आहेत का अशा सुद्धा चर्चांना उधाण आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर होती. इथं विखेंना 10,000 मताधिक्य मिळालं, मात्र ते निर्णायक ठरलं नाही. त्यामुळे तनपुरे यांच्यासाठी विधानसभेला अनुकूल वातावरण इथं राहू शकतं आणि म्हणूनच कर्डिले यांनी सेफ मतदारसंघ म्हणून श्रीगोंद्याच्या पर्यायावर आता तयारी सुरू केली आहे. तर श्रीगोंद्याची जागाही आता सध्या भाजपकडे आहे. या ठिकाणी बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव बबनराव पाचपुते ही निवडणूक लढवणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या ठिकाणाहून कर्डिले यांना संधी मिळू शकते आणि त्यांचा इथला जनसंपर्क सुद्धा चांगलाच वाढलेला आहे. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरलाय. याशिवाय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी अजितदादांनी आपल्याला शब्द दिल्याचं त्या सांगतायत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल जगताप, शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून साजन पाचपुते आणि काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये श्रीगोंद्यामध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार हे मात्र नक्की आहे. राहुरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर कर्डिले अजितदादांकडे जाणार का, अजितदादा इथं कर्डिलेंचा विचार करणार का की इथून नवीन उमेदवार देणार. याशिवाय श्रीगोंद्यात भाजपकडून जर पुन्हा एकदा बबनराव पाचपुते यांना संधी देण्यात आली तर काय आणि कर्डिले यांना श्रीगोंद्यात भाजपकडून उमेदवारी मिळाली तर काय, या सगळ्याच गोष्टींचा विचार करून कर्डिले हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्याही तयारीत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. कारण कुणालाच बहुमत जर का मिळालं नसेल तर अपक्ष आमदाराचं महत्व काय असतं हे कर्डिलेंना चांगलंच ठाऊक आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.